नगरच्या न्यू लॉ कॉलेजमध्ये सुरू असलेल्या मूट कोर्ट स्पर्धांचा आज समारोप झाला. या स्पर्धांमध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धांचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते पार पडलं. वकिली हा एक पवित्र व्यवसाय असून या व्यवसायातील तत्व आचारसंहिता काटोकोरपणे पाळली गेली पाहिजे. वकिली व्यवसायाची पत समाजात घसरू नये याची काळजी घेणं गरजेचं आहे असं प्रतिपादन न्यायमूर्ती साधना जाधव यांनी केलंय. न्यायमूर्ती एस बी म्हसे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या अहमदनगर लॉ कॉलेजमधल्या राज्यस्तरीय 2 दिवसीय अभिरूप न्यायालयाच्या बक्षीस वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सहसचिव ॲडव्होकेट व्ही डी अठरे हे होते. After getting Sanada of advocacy, he joined office of well-known freedom fighter, member of parliament and renowned advocate, late Sri Chandravan Arde Patil. Justice Mase Patil initially practiced in district court Ahmednagar, before revenue authorities, cooperative courts, MRP, etc. Rotsip's career as a legal practitioner rose to heights. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या विश्वस्त ॲडव्होकेट दीपलक्ष्मी म्हसे, जिल्हा न्यायाधीश के व्ही बोरा, न्यायाधीश इटळकर, ॲडव्होकेट माणिक मोरे, ॲडव्होकेट सुभाष भोर, ॲडव्होकेट माहेश्वरी म्हसे, प्राचार्य राजेश्वरी म्हसे, जी के पाटील, प्राचार्य एम एम तांबे, ॲडव्होकेट निर्मला चौधरी, ॲडव्होकेट शहाजी दिवटे उपस्थित होते. वकिली व्यवसाय करताना पुणे मुंबईसारख्या महानगरांव्यतिरिक्त विचार करून सामान्यांपर्यंत न्याय कसा पोहोचवला पाहिजे याचे विविध दाखले देऊन जाणीवपूर्वक प्रयत्न करणं ही कर्तव्य भावना ठेवावी असं आवाहन न्यायमूर्ती जाधव यांनी आपल्या भाषणात केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक एम एम तांबे यांनी केलं. ॲडव्होकेट माणिक मोरे यांचं स्वागतपर भाषण झालं. या स्पर्धेत अभिरूप न्यायालयाचा प्रथम क्रमांकाचा 9,000 रुपयांचा करंडक पुणे इथल्या नवलमल फिरोदिया लॉ कॉलेजने पटकावला. भारतीय अभिमत विद्यापीठाच्या लॉ कॉलेजनं दुसऱ्या क्रमांकाच्या करंडकावर आपलं नाव कोरलं. बेस्ट ॲडव्होकेट म्हणून शंकरराव चव्हाण लॉ कॉलेजच्या तुषार शिंदेचा गौरव झाला, तर बेस्ट मेमोरियल अवॉर्ड भारतीय अभिमत विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजनं पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषिक पुण्याच्या शंकरराव चव्हाण लॉ कॉलेजला मिळालं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक सी पी खुळे यांनी केलं, तर आभार प्राचार्य राजेश्वरी म्हसे जगताप यांनी मानले. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज यांच्या न्यू लॉ कॉलेज अहमदनगर यांनी आयोजित केलेल्या जस्टिस संभाजीराव म्हसे स्टेट लेवल मूट कोर्ट कॉम्पिटिशनच्या आज दुसरा दिवस होता. आज 16 टीम्सनी पार्टिसिपेट केलं होतं संपूर्ण महाराष्ट्रातून. त्यातल्या 2 टीम्स सिलेक्ट झालेल्या आहेत फायनल. पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे DS नवमल फिरोदिया लॉ कॉलेज पुणे, आणि दुसरं पारितोषिक मिळालेलं आहे न्यू लॉ कॉलेज भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी पुणे. सर्व स्पर्धकांनी खूप उत्स्फूर्तपणे ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता व त्याचा निकालसुद्धा खूप सुंदर लागलेला आहे. श्रीमती साधना जाधव माननीय जज हायकोर्ट ऑफ मुंबई या आज आम्हाला चीफ गेस्ट म्हणून लाभल्या होत्या व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे फायनलिस्ट निवडण्यात आले होते. ही स्पर्धा आयोजित करण्याचा महत्त्वाचा उद्देश असा आहे की पुढच्या पिढीमध्ये असेच निष्णात न्यायमूर्ती व निष्णात वकील घडावेत हीच सदर कॉम्पिटिशनचे उद्देश आहे. हे कॉम्पिटिशन सतत चालू राहावी असाच प्रयत्न न्यू लॉ कॉलेज अहमदनगर व ह्या कॉम्पिटिशनचे स्पॉन्सरर्स किंवा डोनर्स यांनी केलेला आहे. हे कॉम्पिटिशन दरवर्षी अशीच वाढत राहावी अशीच सदिच्छा. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक रामेश्वर दुसुंगे, प्राध्यापक व्ही ई शिंदे, डॉक्टर ए एल मोरे,
डॉक्टर बी डी पांढरे, प्राध्यापक आर डी भवाळ, प्राध्यापक सुनील जाधव, पी सी म्हस्के, एन एम कानवडे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी राज्यभरातून आलेल्या विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे न्यू लॉ कॉलेज अहमदनगर यांच्या वतीने व विद्यार्थी विकास मंडळ पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने आणि संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली स्वर्गीय न्यायमूर्ती एस बी म्हसे पाटील अभिरूप न्यायालय स्पर्धा, ज्याला आम्ही इंग्रजीमधून मुकोट स्पर्धा म्हणतो, ती मुकोट स्पर्धा आज यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेमध्ये जवळपास 20 पेक्षा अधिक संघ सहभागी झालेले होते आणि या 20 संघातून पहिल्या फेरीमध्ये, प्राथमिक फेरीमध्ये 4 संघ पुढे आले आणि या 4 संघांमध्ये शेवटी फायनल होऊन त्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे नवल मस्जिद फिरोदिया विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रथम आले, तर शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज मराठवाडा मित्र मंडळ या महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांना द्वितीय क्रमांक मिळाला आणि अशा पद्धतीने ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचं पारितोषिक वितरण समारंभ मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती साधना जाधव मॅडम यांच्या हस्ते पार पडला, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सहसचिव ॲडव्होकेट बी डी आठरे या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी संस्थेच्या ज्येष्ठ विश्वस्त श्रीमती ॲडव्होकेट श्रीमती दीपलक्ष्मी म्हसे पाटील या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांच्याचबरोबर संस्थेच्या गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट माणिकराव मोरे, संस्थेच्या सल्लागार मंडळाचे सदस्य ॲडव्होकेट सुभाष भोर व सर्वसाधारण मंडळाचे सदस्य अनुक्रमे जी के पाटील साहेब व निर्मलाताई काटे मॅडम या ठिकाणी उपस्थित होत्या. त्याचबरोबर या स्पर्धेच्या आयोजनासाठी ज्यांनी देणगी दिली असे देणगीदार ॲडव्होकेट माधवेश्वरी म्हसे ठुबे, आर्किटेक्ट आणि प्राचार्या राजेश्वरी म्हसे जगताप यासह ॲडव्होकेट दिवटे, ॲडव्होकेट निकम व त्याचबरोबर प्राध्यापक शिंदे या देणगीदारही उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी सर्व उपस्थितांचं कौतुक केलं. त्याचबरोबर या पारितोषिक वितरणासाठी मुद्दा म्हणून जिल्हा न्यायाधीश श्रीमती बोरा मॅडम व त्यांचे सहकारी इटळकर, की जे दिवाणी न्यायाधीश आहे, तेही उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांचं अत्यंत कौतुक केलं व अत्यंत सुबकपणे व शिस्तबद्ध आणि चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा पार पाडली याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.